झाडांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी वन विभागामार्फत वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यंदाच्या हंगामात बेळगाव आणि गोकाक विभागात 15 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जवळजवळ 500 हेक्टरात ही लागवड केली जाणार आहे. यासाठी रोप वितरण सोबत लागवडीचे काम सुरू झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत नरेगा योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये रोप लागवडीचे काम हाती घेतले आहे. त्याबरोबर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, खुल्या जागा, सरकारी जागा आदी ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे बेळगाव आणि गोकाक विभागात हिरवळ दिसणार आहे. यामध्ये चंदन, आंबा, बांबू, अंजीर, जांभूळ, सीताफळ, फणस यासह 60 हून अधिक प्रजातींच्या रोपांचा समावेश असणार आहे. गतवर्षी 1 लाखांहून अधिक कूपनलिकांची खोदाई झाली आहे, त्यामुळे रोपांना पाणी मिळणे सोयीस्कर होऊ लागलं. आतापर्यंत लागवड करण्यात आलेल्या 2,20,000 रोपांचे संवर्धन होऊ लागले आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.